फायदे डेफिनेटली होतात, 100% होतात. कसं आहे, काळी हळद ना ही लक्ष्मी स्वरूप आहे. काळी हळद ही सुद्धा कंद स्वरूपीय वनस्पती आहे, पण ती अतिशय दुर्मिळ आहे आणि दिव्य आहे. कापूर ठेवला जातो, कापूर पेटतो, त्यानंतर सुई लॉक असतं, जे टाळ असतं ते देखील ऑटोमॅटिक उघडतं, सुई वाकडी होणे. त्यामुळे तुम्हाला खरी खुरी काळी हळद काय आहे हे जर ओळखायचं असेल तर तिला मार्च एप्रिल मध्ये तिचं कंद बघणं. पण जवळपास कॅन्सर्स पासून अल्सर्स, ओबॅसिटी, थायरॉइड अशा 30 प्रकारच्या आजारांवरती काळ्या हळदीची पावडर वापरली जाते. रावण संहिता नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये काळ्या हळदीचा उल्लेख आढळतो. तंत्रशास्त्राचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये काळ्या हळदीचा उल्लेख आढळतो. मित्र हो, आज आपण काळ्या हळदीच्या शोधात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील हरचरी गावी आलो आहोत. दीपाली प्रणित यांचे हे हॅपी इको विलेज फार्म. ब्लॅक टर्मरिक किंवा काळी हळदीबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेण्या अगोदर हॅपी इको विलेज फार्मची एक छोटीशी टूर झाली. खरंच दीपालीताई आणि प्रणितदादा यांचे ब्लॅक टर्मरिक आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमधले काम पाहून अक्षरशः भारावून गेलो. तर काळ्या हळदीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत. सर मंडळी, आपला फार्म फिरून झालाय, हॅपी इको विलेजची छोटीशी टूर झाली आणि आता आपल्यासोबत दादाताई आहेत, प्रणितदादा आहेत आणि ताई सुद्धा आहेत. तर आता आपण त्यांच्याकडून काळ्या हळदीबद्दल जाणून घेणार आहोत. कारण कसं आहे, बऱ्याच जणांच्या मनात अनेक प्रश्न असतात की नक्की काळी हळद काय आहे, काळ्या हळदीचे वेगवेगळे प्रकार आहेत का, किंवा इतर काही गोष्टी असतात, जादूटोण्यावरती ती काम करते का, असे बरेच व्हिडिओज मी देखील आणि इतर मंडळी देखील सोशल मीडियावरती पाहत असेल. तर या सगळ्यांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आपण पहिला प्रश्न विचारूया. सॉरी, मी आज प्रश्न लिहूनच आणले, त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेतल्याशिवाय हा व्हिडिओ संपणार नाहीये. कारण कसं आहे, खूप महत्वाचे प्रश्न. नक्कीच सगळ्यांना प्रश्न पडतो ताई, की आपण नॉर्मली हळद जी खातो ती पावडर त्याची पिवळी असते किंवा त्याचं कंद जे असतं ते नॉर्मली आलं असतं, तसा रंग असतो. तर ही काळी हळद म्हणजे नेमकं काय किंवा कशी दिसते? काळी हळद हे पण एक प्रकारचं कंदच आहे. जसं हळद, आलं, पिवळी हळद, आपण जे सगळं म्हणतो, आंबे हळद म्हणतो, हे सगळं कंद स्वरूप भाज्या आहेत किंवा वनस्पती आहेत. तशीच काळी हळद ही सुद्धा कंद स्वरूपीय वनस्पती आहे, पण ती अतिशय दुर्मिळ आहे आणि दिव्य आहे. तर दिव्य सगळ्याच आहेत, पण त्यातही हिच्यामध्ये वेगळं काय आहे या गोष्टी आपण बघू शकतो. काळी हळद म्हणजे हळदीचे अनेक प्रकार, जवळपास 10 ते 12 प्रकारची हळदी आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या हळदीचे वेगवेगळे उपाय असतात, वेगवेगळ्या त्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात, त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. तर जशी पिवळी हळद ही पण औषधी असते आणि आपल्या रोजच्या स्वयंपाकात तिचा सुगंध स्वाद चांगला असतो, म्हणून आपण ती रोजच्या स्वयंपाकात वापरतो. पण काळी हळद ही जर चवीला बघायला गेली तर ती कडू लागते, ती आपण रोजच्या स्वयंपाकात वापरायची नाहीये. ओके, पण तिचे मेडिसिनल गुणधर्म प्रचंड आहे आणि त्याचबरोबर स्पिरिच्युअली पण ती वापरली जाते, त्यामुळे ह्या दोन्ही कारणासाठी म्हणून काळी हळद वापरली जाते. तर काळ्या हळदीला म्हणजे जर बघशील तू तर काळी हळद ही कोळशासारखी काळी कधीच नसते. बऱ्याच वेळा बऱ्याच युट्यूबमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी काळी हळद कोळशासारखी काळी असं दाखवलं जातं. बरोबर, हे सोशल मीडियावरती जे की कम्प्लिटली फेक असतं. बरोबर, जर तुम्हाला कोळशासारखं काळं काहीतरी दाखवलं तर ते 100% फ्रॉड आहे, हे डोळे झाकून ठरवून टाक. सेकंड थिंग, जो व्यक्ती तुम्हाला कधीच त्याचा चेहरा दाखवत नाहीये किंवा असं काहीतरी व्हिडिओ दाखवले जातात आणि चुकीच्या गोष्टी, जादूचे प्रयोग थोडक्यात तिथे करून दाखवले जातात, त्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती त्याचा चेहरा दाखवणार नाही. जर असं काही असेल तर त्या व्हिडिओवर विश्वास किती ठेवायचा हे तुम्ही ठरवू शकता. आता ताईंनी सांगितलं असे व्हिडिओ सोशल मीडियाला आहेत आणि ते मी पाहिले. कापूर ठेवला जातो, कापूर पेटतो, त्यानंतर सुई लॉक असतं, जे टाळ असतं ते देखील ऑटोमॅटिक उघडतं, सुई वाकडी होणे, हे सगळे व्हिडिओ सध्या युट्यूबवरती एकदम म्हणतात ना धुमाकूळ माजवत आहे, लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत आहे. तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे की ह्या गोष्टी खरंच वर्क करतात, की एवढी ताकद काळ्या हळदीमध्ये आहे का? नाही, ताकद म्हणाल तर मग जर लॉक उघडणं ही जर ताकदीचं काम असतं तर मग चावी सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. बरोबर, तसं नाहीये ना, तुम्ही कुठल्या गोष्टीला कशासाठी बघताय, मग ती तर सगळ्याच टाळ्यांना लागायला पाहिजे चावी, असं नसतं, ते टेक्निक आहे. ओके, तर त्या गोष्टी ताकदीशी कुठेच रिलेट करत नाही. काळी हळद 100% दिव्य वनस्पती आहे, तिच्यामध्ये एनर्जीशी खेळण्याचं, एनर्जी बरोबर टॅकल करण्याचं गुणधर्म आहे, त्यामुळे तांत्रिक विद्यांमध्ये, त्यानंतर स्पिरिच्युअलिटीमध्ये आणि आपल्या रोजच्या आजारपणासाठी सुद्धा काळी हळद मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
पण तसं बघायला गेलं तर लिंबू सुद्धा तंत्रविद्येमध्ये वापरला जातो. अच्छा, मग आपण लिंबाला घाबरतो का? नाही. किंवा लिंबू हजारो रुपयाला विकला जातो का? हा नाही, ते आपल्या आहारात असतं. नाही, कारण तो आपल्याला रोजच्या आयुष्यात बघायला मिळतो म्हणून आपण त्याला घाबरत नाही. पण काळी हळद आपल्याला बघायला नाही मिळालेली आहे त्यामुळे आपण त्याला घाबरतो. किंवा काळी हळद म्हटल्यावर ओ बापरे असं काही आहे का असं घाबरतो. ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर इथे आम्ही हेच काम करतो की काळ्या हळदीचे खरे खुरे गुणधर्म जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बरोबर असते तेव्हा आपल्याला त्या गोष्टीला समजून घेता येणं जास्त सोपं जातं. सो काळी हळदीचं एक हे सांगते, तुला फीचर सांगते. बाहेरून दिसताना ती आल्यासारखी सोनेरी दिसते आणि आतमधून ती काळपट ग्रे कलरची असते. आता काळपट ग्रे कलरची ती कधी होते? जेव्हा ती फुल मॅच्युरिटीला असते. जसं की आंबा पिवळा आहे असं आपण म्हणतो, पण आंबा पहिल्यापासून पिवळा असतो का? नाही, आंबा झाडावर हिरवाच असतो. बरं, सुरुवातीला अगदी छोटासा वाटाणा एवढा असतो तेव्हा तो पोपटी असतो, नंतर तो डार्क ग्रीन होतो, त्याच्यानंतर तो पिवळा होतो, त्याच्यानंतर सडला तेव्हा काळा होतो. बरोबर. मग आंब्याचा रंग कोणता हा जो विषय आहे तसंच काळ्या हळदीच्या बद्दल आहे. काळी हळद ही जेव्हा आपण डिसेंबरला ती कोवळी असते जेव्हा नुकतीच उपटतो आणि तिला जर आपण तोडलं तर ती श्रीकृष्णाच्या रंगासारखी चमकणाऱ्या निळ्या रंगाची असते. ओके, पण ती निळी हळद नाही, ती श्रीकृष्णाच्या रंगाची असते. त्याला म्हणून कृष्ण हरिद्र असं म्हटलं जातं. बरोबर. त्यानंतर ती जशी जशी जून होत जाते म्हणजे मार्च एप्रिल महिन्यापर्यंत जशी जशी ती जून होत जाणार तशी तशी ती काळपट ग्रे होणार आतून. बाहेरून आल्यासारखीच आहे, बाहेरून त्याचा रंग आल्यासारखा सोनेरी. बरोबर. आणि त्यानंतर जशी जशी ती जून महिन्याकडे जाणार म्हणजे अंकुरणाच्या स्टेजवर जाणार ती आतून पांढरट पडत जाते. अच्छा, हा पांढरट होत जाते ती, म्हणजे तिला अंकुर फुटायला लागतात आणि ती गुलाबी सर पांढरट अशी दिसायला लागते. त्यामुळे काळ्या हळदीचे रंग हे चेंज होतात. त्यामुळे जर तुम्हाला खरी खुरी काळी हळद काय आहे हे जर ओळखायचं असेल तर तिला मार्च एप्रिल मध्ये तिचं कंद बघणं हे महत्वाचं असतं मला वाटतं. आणि आपण स्क्रीनवरती तुम्हाला काही काळ्या हळदीचे फोटो आम्ही दाखवतो ते आपण शो करूया. म्हणजे ते काळा रंग दाखवला जातो आणि ते मग तशी हळद मुळात नसतेच. अजिबात 100% फ्रॉड, म्हणजे 100% अक्षरशः जाळलं जातं किंवा ह्या हळदीला जाळलं जातं, डांबर पासलं जातं आणि ते लोकांना ते हजारो लाखो रुपयांना विकलं जातं. ते ब्लॅक मार्केट मध्ये हजारो लाखो रुपयांना विकलं जातं. हेअर डाय मध्ये बुडवून ठेवतात. बापरे. बरं, पण मग आता हेअर डाय मध्ये बुडवलेली वनस्पती जर तुम्ही चुकून खाल्ली औषधी म्हणून तर तुमचं काय होईल? बरोबर. सो अनोळखी माणसाकडून काळी हळद मुळीच घेऊ नये. त्याच्यासाठी आपल्या इकडे ब्लॅक टर्मरिक आणि रिसर्च सेंटर आहे जे दादाताईंचं आहे, तिथे तुम्ही येऊ शकता, भेट देऊ शकता आणि याच्याबद्दल माहिती. तर माझा अजून एक प्रश्न आहे, कुठेच काळ्या हळदीबद्दल रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर आजपर्यंत तरी ऐकायला किंवा पाहायला मिळालं नाही, तर तुमचं ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर हे नक्की काय करतं किंवा कुठले कार्यक्रम तुमच्या माध्यमातून या प्रकल्पात राबवले जातात? आता मकाशी ते दीपाने सांगितलं ना की काळ्या हळदीविषयी बऱ्याचशा अंधश्रद्धा गैरसमजुती याच्यावरती आहे, मार्केटमध्ये आहे. ओके, तर ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर नेमकं करतं काय, त्याचं काम काय, तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा दूर करून काळ्या हळदीचे खरेखुरे उपयोग लोकांसमोर आणण्याचं काम आम्ही करतो. तर या काळ्या हळदी संशोधन केंद्रामध्ये दोन प्रकारे त्याच्यावरती अभ्यास केला जातो. पहिला अभ्यास की त्याचे औषधी गुणधर्म, कारण जवळपास कॅन्सर्स पासून अल्सर्स ओबॅसिटी थायरॉइड अशा 30 प्रकारच्या आजारांवरती काळ्या हळदीची पावडर वापरली जाते आणि जर ती खाल्ली तर असे 30 प्रकारचे आजार होत नाही किंवा झाले असतील तर त्याच्यातून माणूस क्युअर होऊ शकतो. हा तिचा पहिला गुणधर्म आहे. दुसरी गोष्ट, आपल्या आध्यात्मिक लेवलला पण काळ्या हळदीचा बराचसा घरामध्ये उपयोग होतो, म्हणजे घरातली निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी त्यांना काळ्या हळदीचा वापर केला जातो. जर तुम्ही काळ्या हळदीचा अभ्यास केलात ना तर जुने जे आपले ग्रंथ आहेत जसे रावण संहिता नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काळ्या हळदीचा उल्लेख आढळतो. तंत्रशास्त्राचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये काळ्या हळदीचा उल्लेख आढळतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर सायंटिफिकरित्या मांडणं, कारण बऱ्याच वेळेला काळी हळद म्हटलं की बुंदुगिरी, काळी हळद म्हटले की जादूटोणा, असे काही प्रकार झालेले आहेत. आणि जसं मग अशी दीपाने सांगितलं की असे जे व्हिडिओ जे असतात त्यांना त्यांचा खरा उद्देश काळी हळद विकणे हा नसतोच, कारण जेव्हा तुम्ही सातत्याने ते व्हिडिओ जेव्हा बघता त्याच्यातून मग युट्यूबला जे लाईक्स मिळतात त्याच्यातून मग त्यांचा अर्निंग होते. बरोबर. म्हणजे केवळ व्ह्यूज मिळवून हा त्यामागचा उद्देश असतो. बरोबर. सो काळ्या हळदीचे खरेखरे उपयोग आणि ते पण तुमच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून लोकांसमोर मांडणे काळ्या हळद संशोधन केंद्राचा मुख्य उद्देश. बरेच वेळा
आम्हाला कस्टमरचा फोन येतो किंवा एखाद्या क्लायंटचा फोन येतो आणि ते सांगतात तुमची हळद खरी आहे कशावरून ओळखायचं, तर खरी आहे कशावरून ओळखायचं म्हणजे ते डायरेक्टली त्यांची अपेक्षा हे असतं की तुम्ही जाळून दाखवा, कापूर जाळून दाखवा, लॉक उघडून दाखवा किंवा हे. तर ज्यावेळी आम्हाला अशी काहीतरी म्हणजे आम्हाला रोज असे फोन येतात, आम्ही क्लिअर सांगतो ह्या सगळ्या कारणांसाठी आम्हाला फोन करूच नका कारण ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि जर तुम्हाला असं काहीतरी कोणी दाखवत असेल तर ते 100% फ्रॉड आहे. तर ताई माझा अजून एक प्रश्न आहे, काळ्या हळदीची रोपं घरात ठेवल्याने खरंच काय फायदा होतो किंवा कोणकोणते चांगले फायदे होतात किंवा वाईट फायदे होतात का? अच्छा, हा फायदे होतात का मुळात हा प्रश्न आहे. चांगले आणि वाईट ते आपण ठरवू शकतो आपल्या इंटेन्शन नुसार. फायदे डेफिनेटली होतात, 100% होतात. कसं आहे, काळी हळद ना ही लक्ष्मी स्वरूप आहे. आता लक्ष्मी आपण कशाला म्हणतो, जसं की बरेच जण पैशाला लक्ष्मी म्हणतात, काही जण वाहनाला आपण लक्ष्मी म्हणतो, काही जणांना गोधनाला लक्ष्मी म्हणतात. कुठलीही गोष्ट जी आपल्या आयुष्यात स्पीड तयार करते, जी गोष्ट आपण म्हणजे घेऊ इच्छितो तिच्यापर्यंत आपण फास्ट पोहोचत असू तर ती गोष्ट लक्ष्मी स्वरूप आहे. म्हणून आपण अवजारांची पूजा करतो, आपण हाताने एक गोष्ट करतो पण त्याच ठिकाणी जर आपल्याला कम्प्युटर मिळाला तर कम्प्युटर पण आपल्यासाठी लक्ष्मी आहे. राईट, पैसा जर मला एखादी गोष्ट करता करता अचानक 1,00,000 रुपये मिळाले तर ते काम मी फास्ट करू शकतो, कुठलंही पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते काम मी फास्ट करू शकतो, तर ती गोष्ट माझ्यासाठी लक्ष्मी आहे. गाडी जर मला एका ठिकाणी चालत जाता येतंय पण त्याच ठिकाणी जर माझ्याकडे गाडी असेल तर तिथे मी फास्ट पोहोचू शकतोय, दॅट इज लक्ष्मी. पण मग ही जी गाडी आहे ती जर मी चुकीच्या दिशेने चालवली तर मी चुकीच्या डिरेक्शनला फास्ट पोहोचणार. बरोबर की नाही? सो लक्ष्मी स्वरूप पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजूनी काम करतं. पण डेफिनेटली जर आपण तिला योग्य पद्धतीने तिचा जर वापर केला, तिला समजून घेतली आणि आपल्या आयुष्यामध्ये ती असेल तर ती कायम पॉझिटिव्हच बेनिफिट आपल्याला देते. तर आता हे लक्ष्मी स्वरूप काळी हळद ही जी आहे ही नक्की काय काम करते, तर मी एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला. एक राजा असतो किंवा एक माणूस असतो आणि तो माणूस असा जंगलात जातो शिकारीला वगैरे समथिंग आणि तो आतमध्ये हरवतो. जेव्हा तो तिथे हरवतो तेव्हा तो खूप थकतो, खूप फिरतो, त्याला काही केला सापडत नाही. त्याला अचानक एक छानसं झाड दिसतं, तिथे तो झाडाखाली जाऊन बसतो आणि तो इतका दमलेला असतो, तो दमल्यामुळे तिथे तो झोपतो, त्याला झोप लागते गाड. थोड्या वेळाने अर्धा एक तासाने त्याला जाग येते, जाग आल्यावरती त्याला कळतं मला खूप भूक लागलेली आहे. आणि मग खूप भूक लागलेली आहे, मग असा तो विचार करायला लागतो काहीतरी खायला मिळालं असतं ना, किती बरं झालं असतं. आणि अचानक त्याच्या पुढ्यातनं असे छान छान पदार्थ तयार होऊन त्याच्यासमोर यायला लागतात जे त्याला आवडतात. आणि हे सगळं येतं एकदम अचानक, तो काहीच विचार करत नाही, तो डायरेक्टली मस्त त्याच्यावर तुटून पडतो, ताव मारून पोटभर जेवतो. आणि पोटभर जेवल्यावरती त्याला अचानक वाटतं की अरे काहीतरी प्यायला पाहिजे, तहान लागली आहे. अचानक त्याच्यासमोर असे द्रव्य, ज्युसेस आणि सगळे छान छान गोष्टी त्याच्यासमोर यायला लागतात. तो भरपूर पाणी पितो, ज्यूस पितो, पोटभर म्हणजे असं त्याला बरं वाटतं, तो तृप्त होतो. तृप्तीने आनंदाचं हे झाल्यावरती त्याला परत असं वाटतं की आता खूप मी दमलोय, जरा मस्त मला निवांत आता शांतपणाची झोप आली. तर तिथे अचानक एक बेड तयार होतो, उशी तयार होते, छानपैकी सुंदर असं एकदम सगळं लाईव्ह असतं. आणि तो छानपैकी त्या बेडवरती झोपतो, काही विचार न करत जे मिळालंय त्याचा स्वर्ग सुखाने तो आनंद घेतो. आणि तो झोपतो वगैरे, आता झोपून उठल्यानंतर मग माणसाच्या बाकी इच्छा तयार होतात. तो त्याला असं म्हणतो बोर होतंय, जर मला काहीतरी असं जरा मजा आली पाहिजे. मग अचानक तिथे कुठल्या तरी अशा स्वर्गातल्या अप्सरा वगैरे येऊन डान्स करायला लागतात, त्याचं मनोरंजन करायला लागतात. आणि ते सगळं झाल्यावरती तो एकदम फ्रेश होतो. आणि फ्रेश झाल्यानंतर ना त्याला अचानक कळतं की अरे असं कसं होतंय, जे मी मागतोय ते मला मिळतंय, असं कसं शक्य आहे. त्याच्या डोक्यात तो जे एकदा माणूस कम्फर्ट झोन मध्ये गेल्यावर हे किडे डोक्यात वळवळायला लागतात. सो अचानक त्याच्यावर त्याच्या डोक्यात असा विचार, बापरे मी मागतोय ते घडतंय, इथे काही भूतप्रेत नाही ना. आणि अचानक भूतप्रेत यायला लागतात, भूतप्रेत यायला लागतात. आणि मग तो खूप घाबरतो, तो म्हणतो ही भूत मला मारणार तर नाही, अरे बापरे. आणि ती भूत त्याला धरून मारतात. हे सगळं असं का होत असतं? ते झाड कल्पवृक्षाचं असतं, तो जे मागतोय ते त्याला मिळतंय, ते सगळंच मिळतंय. पण तो मागतोय काय हे जास्त महत्वाचं आहे असं नाही का? आपल्या आयुष्यात पण असंच होत असतं, प्रत्येकाला आपण जे मागतोय ते मिळत असतं थोड्याफार फरकाने. पण बरेच वेळा हे मला मिळत नाहीये ह्याच्यावर आपली जास्त श्रद्धा असते, रदर दॅन हे मला कसं मिळेल किंवा हे मिळवण्यासाठी मला खूप कष्ट करायला लागतील या गोष्टीवर आपली खूप श्रद्धा असते. आणि मग आपल्याला कष्ट करायला लागतात आणि कष्ट केले पाहिजेत, ते चुकीचं नाहीये. पण हे काय माझ्या बसचं नाही, हे काय मला मिळणार नाही,
किंवा हे मला मिळू शकेल का, या गोष्टीवर आपला विश्वासच नसतो. आणि मग सगळ्या गोष्टीला तथास तू येतच असतो ना. बरोबर. मग त्यातही आपण एकमेकांना किती शिव्या शाप देतो, किती आपण गोष्टी डोक्यात. आपण तुम्ही आता विचार करा की 100% 90% वेळा आपल्याला जे नाही मिळवते त्याचे विचार, किंवा जे आपल्याला नकोय त्याचे विचार आपण जास्त करतो. बरोबर. आणि जे मला हवंय त्याचा विचार आपण फार कमी वेळा करतो. रादर दॅन जेव्हा या क्षेत्रात आम्ही लोकांशी बोलतो तेव्हा मला कळतं की लोकांना माहितीच नसतं मला काय हवंय. जेव्हा कॉल येतो तेव्हा मला हे नकोय, मला ते नकोय, ह्याचा मला त्रास होतोय, त्याचा मला त्रास होतोय, असं आहे तसं आहे, मला काहीच नकोय. इथून सुरू आम्ही विचार, तुम्हाला काय हवंय? नाही मला काही नाही मिळालं तरी चालेल. पण हवं तर असतं ना, त्याचसाठी शोध आहे ना. नक्कीच. राईट. सो ह्या गोष्टी घडत असतात आणि मग त्यांना आम्ही परत परत विचारतो, हे तुम्ही नकोय ते मला सांगताय, तुम्हाला हवंय काय? बरोबर. नाही माहिती परत, मला ह्या माणसामुळे त्रास होतोय, मला ह्याच्यामुळे असं होतोय. सो बरेच वेळा ही गोष्ट नोटीस झाली आहे की मला जे नकोय ते मला जास्त माहिती आहे, चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण जे मला हवं आहे ते मला खरंच इतकं माहिती आहे का? ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. काळी हळद आपण जेव्हा आपल्या घरामध्ये ठेवतो ती कल्पवृक्षासारखीच आहे. अच्छा. ती तुमच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत तुम्हाला पोहोचवू शकते. अच्छा. येस, तेवढी दुर्मिळ आहे ती, तेवढी दिव्य आहे ती. पण मग लक्ष्मी माता जर तुमच्या घरात साक्षात आहे तर तुम्ही तिला असं काय ह्या कामासाठी वापर, त्या कामासाठी वापर असं करणार का? जर आपण लक्ष्मी मातेची पूजा केली तर तिच्या नुसत्या वास्तव्येनेच आपल्या घरातल्या म्हणजे सुख शांती समृद्धी तर भरपूरच येणार आहे. आपण आपल्या कामासाठी तिला कितपत वापरून घेणं योग्य आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्हाला ही गोष्ट जरूर सांगू इच्छिते, काळी हळद जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा आपल्या घरामध्ये बघा ना, एखादी दिव्य व्यक्ती आपल्या घरात आली तर घर बघा, गणपती बाप्पा आपल्या घरात येतो तर गणपती जवळ आले तर घर कसं प्रसन्न होत, प्रसन्न होत नक्कीच, आणि प्रचंड मजा येते. आणि तो सातव्या दिवशी जातो तेव्हा असं वाटतं अरे काहीतरी झालंय. जर असे बाप हे दिवस उत्साहाचे दिवस वर्षभर मिळाले तर बरोबर. तसंच त्या दिव्य वनस्पतीचं पण आहे, ती जेव्हा आपल्या घरात असते आपल्या बरोबर असते तेव्हा घरातलं वातावरण आपसूक चेंज होतं, कारण तिचे तेवढा ऑरा आहे, तिचा तेवढा प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये असते आणि ती प्रत्येक एनर्जी वाढवू शकते. आणि फक्त म्हणजे बघा, आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण सांगतो का मला इडली नकोय, मला सांबार नकोय, मला हे नकोय, मला ते नकोय, आपण काय सांगतो, मला काय हवंय, तो सगळं बनवू शकतो याची आपल्याला माहिती आहे. मला काय हवं हे ते मागतो ना. बरोबर. काय नकोय ते मागतो का, तेच सांगतो का आपण त्याला, हे नकोय ते नकोय ते नकोय ते नकोय ते नकोय, मग त्याला पण प्रश्न उडतो ना देऊ काय. बरोबर. तसंच आहे, तुम्हाला काय हवंय ही गोष्ट जा आपण मॅक्सिमम बोलत राहिलो ती गोष्ट नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये ती येऊ शकते, ती येते. अनेकांचे हजारो लोकांचे ते अनुभव आहेत. बरोबर. आणि काळी हळद त्या एनर्जीला प्रचंड लेवलला वाढवते. जे आपल्याला हवंय त्या गोष्टींचा विचार जर आपण वारंवार केलो, बरं आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की ह्याला हे हवंय मला हे नकोय, मग दोघांचं शक्य आहे का? पण ह्या जीवनामध्ये हजारो प्रकारचे मार्ग असतात, हे दोनच प्रकार आपल्याला माहिती असतात, पण हजारो शक्यता असतात एखादी गोष्ट घडण्याच्या किंवा न घडण्याच्या, हजारो लाखो. आपला विचार खूप सीमित असतो, आपण फार टेम्पररी विचार करतो की हे असं होईल किंवा असं होईल, असं नसतं. हजारो पर्याय असतात, प्रत्येकाला जे हवंय ते त्याला मिळू शकतं. तुम्ही कुठल्या डिरेक्शनने विचार करतात आणि ते मिळू शकतं म्हणजे ढिश करून प्रकट होईल असं काही नाही, अॅनिमेशन नाही आहे, हे रिअल लाईफ आहे. सो लाईफ मध्ये ते मिळणारे अनेक मार्ग तुमच्या समोर ओपन होतील याची मी तुम्हाला खात्री देते. तर आता मला एक प्रश्न पडलाय, जर मी काळ्या हळदीची रूप घरात ठेवली की सगळं काय आपसुक होईल का? तुमचा प्रश्न अगदी बरोबर, आणि आम्हाला असे बरेचसे खोचक प्रश्न येतात वेळेला, की मग तुमचं म्हणणं असं आहे का की आम्ही नुसती घरामध्ये ठेवली तर आम्ही काहीच नाही केलं तर मी हे सगळं ऑटोमॅटिक होणार का? सी, लक्षात घ्या की काळी हळद कसं काम करते, जर आपण हे शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेतलं तर आपल्याला त्याचे खरे खरे उपयोग कळतील. बरोबर. ओके. काळ्या हळदीचं काम पॉझिटिव्हची निगेटिव्ह एनर्जी करणं किंवा निगेटिव्हची पॉझिटिव्ह एनर्जी करणं हे नाहीये, तिचं खरं काम आहे एनर्जी बुस्ट करणं. अच्छा. मग ती कुठली एनर्जी बुस्ट करते तर तिच्या सान्निध्यामध्ये राहून तुम्ही तिला जी सातत्याने जी एनर्जी देणार आहात ना ते ती बुस्ट करण्याचं काम करते. अच्छा. आता एक छोटस एक्झाम्पल घ्या बघा, आता आपण जिथे बसलो आहे ना इथे मोबाईलची रेंज अजिबात नाही. बरोबर. ओके. पण आम्ही काय केलं माहितीये, इकडे एक टॉवर बसवलाय आणि हा टॉवर काय करतो, आजूबाजूच्या टॉवरची फ्रिक्वेन्सी एनर्जी खेचतो आणि तो इथे सोडतो फ्रिक्वेन्सी. बरोबर. ओके. आणि मग आपल्याला त्याची मोबाईलची रेंज मिळते.
बरोबर. म्हणजे हा काय करतो की सिग्नल एम्प्लिफायचं काम करतो, म्हणजे वाढवण्याचं काम करतो, बुस्ट करण्याचं काम करतो. काळी हळद एक्झॅक्टली सेम तसं काम करतो. ओके, आता मग इथे आम्ही काय केलं म्हणजे काळ्या हळदीच्या बाबतीमध्ये आम्ही संकल्प सिद्धी नावाचा एक प्रोग्राम राबवलेला आहे. अच्छा, ज्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे गाईड करतो की काळ्या हळदीच्या रूप घरात ठेवल्यानंतर तिला सातत्याने पॉझिटिव्ह एनर्जी कशी द्यायची. बरोबर. मग त्याच्यामध्ये काही मंत्र आहेत, त्याच्यामध्ये काही प्रार्थना आहेत, त्याच्यामध्ये काही आम्ही तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. अच्छा, जर तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी सातत्याने राबवल्या, ते जे मंत्र जे आहेत ते सांगितले, ते सातत्याने म्हटले का, किंवा त्या प्रार्थना आहे जे आहेत ते सातत्याने म्हटलं, तर डेफिनेटली तुम्हाला काळ्या हळदीचा फायदा होतो. बरोबर. म्हणजे आतापर्यंत जवळपास 14,000 पेक्षा जास्त लोकांनी आपल्याकडे काळ्या हळदीची रोपं घेतलेली आहेत. बरोबर. आणि त्या सगळ्यांचे अनुभव चांगले आहेत. जर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती गेलात तर त्यांचे उत्स्फूर्तपणे दिलेले अनुभव पण आम्ही तिथे मांडण्यात आले. खरं, तुमची वेबसाईट पण आहे. हो, आपली वेबसाईट पण आहे. बरं मंडळी, यांची वेबसाईट आहे तर स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसून जाईल. आपण लिंक आपण घेऊ. सो इथे आपण काय करतो की जो संकल्प सिद्धीचा जो कार्यक्रम जो आहे त्याच्याबद्दल लोकांना आम्ही अवेअरनेस देतो, त्याच्याबद्दल लोकांना माहिती देतो, त्याच्याबद्दल लोकांना गायडन्स देतो. म्हणजे ही रोपं घरात ठेवल्यानंतर म्हणजे डेफिनेटली लोकांचा प्रश्न असतो की मी आता रोपं घेतली मग आमच्या आयुष्यात बदल कधी घडणार. बरोबर. तर आम्ही म्हणतो पहिल्या दिवसापासून बदल घडायला सुरुवात होतात. प्रोव्हायडेड आम्ही दिलेली ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तंतोतंत फॉलो करतात की नाही. बरोबर. ओके, आणि बघा, लक्षात घ्या की काळी हळदीची रोपं घरात ठेवा किंवा नाही ठेवा, जर तुम्ही निगेटिव्ह विचार करणार असाल तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या आयुष्यात तसेच अनुभव येणार. अच्छा, म्हणजे निगेटिव्ह थॉट आपण मनात आणले तर मग ते आपल्यासोबत निगेटिव्ह गोष्टी घडतात का? बघा, पॉसिबिलिटीज काय आहे. जसं पॉझिटिव्ह गोष्टी चांगल्या नक्कीच होतात, आपण चांगले विचार केल्यानंतर चांगल्या गोष्टी होतात. तर आपण जर सपोज नेगेटिव्ह विचार केले तर नेगेटिव्हिटी बिल्टअप होते का, किंवा ती ऊर्जा होते का? डेफिनेटली जर नेगेटिव्ह विचार तुम्ही केला तर सातत्याने बघा, लक्षात घ्या की हा एनर्जीचा नियम आहे. बरोबर. तुम्ही जी एनर्जी फेकणार तीच एनर्जी तुमच्याकडे रिटर्न येणार. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही सातत्याने काय विचार करताय दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. बरोबर. आणि इथे आम्ही संकल्प सिद्धीच्या माध्यमातून लोकांना पॉझिटिव्ह विचार कसे करायचे त्याच्याबद्दल गायडन्स करतो. बरोबर. एक सिंपलची गोष्ट घ्यायला, आम्हाला जेव्हा लोक फोन करतात, हजारो फोन येतात आम्हाला. बरोबर. मग आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या काही चांगल्या गोष्टी सांगा. तर बऱ्याच वेळा त्यांना प्रश्न पडतो चांगल्या गोष्टी म्हणजे कुठच्या कुठच्या हे त्यांना कळत नाही. बरं, त्यांना विचारलं की बाबा तुमच्या आयुष्यात घडलेल्या निगेटिव्ह गोष्टी काढायचा अख्खा निबंध लिहितील. निबंध लिहितील. हे नाहीये, ते नाहीये, हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत हे मला माहिती आहे. बरोबर. पण माझ्या आयुष्यामध्ये मला काय हवं आहे हे मला माहिती नाही. बरोबर. मग इथे गरज आहे त्यांचा माइंडसेट चेंज करण्याची, त्यांच्या थॉटचं डिरेक्शन चेंज करण्याची, जे संकल्प सिद्धीच्या माध्यमातून होतं. आणि जेव्हा त्यांचा माइंडसेट किंवा थॉटची डिरेक्शन चेंज होऊन निगेटिव्हवरून पॉझिटिव्हवरती येते, आणि जेव्हा ते सातत्याने पॉझिटिव्ह विचार करायला लागतात, आणि जेव्हा काळ्या हळदीच्या रूपांच्या सांगितलं जातात, आणि जेव्हा ती एनर्जी बूस्ट करते, त्याचा डबल इम्पॅक्ट म्हणून आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतो. म्हणजे काळी हळद फक्त एक एनर्जी आहे. yes. जी ऍज अ बस म्हणून काम करते. तुम्हाला कुठल्या डायरेक्शनला जायचंय किंवा कुठल्या स्टेशनला जायचंय. बरोबर. ते तुम्हाला मनात आणायचंय किंवा ते त्याच्याबद्दल विचार करायचे, ते तुम्हाला हळूहळू थोडंसं इनपुट मी असं पण देईल. बऱ्याच जणांचा असा पण प्रश्न असतो की आम्ही सगळेजण, आम्ही घरामध्ये 5 जण आहोत, आम्ही 4 जण फार पॉझिटिव्ह आहोत, तर आम्ही ऍडजस्ट करू, पण ही 5वी व्यक्ती आमच्या घरात खूप निगेटिव्ह आहे, तिच्यासारखं होणार का? बरोबर. जसं प्रणितने मगाशी वाक्य सांगितलं, तुम्ही जी एनर्जी फेकणार तीच हजारो पटीने तुमच्याकडे येणार. ओके, सो जो निगेटिव्हिटी टाकतोय त्याच्याकडे निगेटिव्हिटी जाणार. बरोबर. जो पॉझिटिव्हिटी टाकतोय त्याच्याकडे पॉझिटिव्हिटी जाणार. त्यामुळे असं अजिबात ह्याला घाबरण्याची गरज नाहीये. उलट आपण प्रत्येकाला हे सांगू शकतो की अरे, म्हणजे बघा ना, साधी गोष्ट आहे, गाडी चालवतोय पण तो अंदाधुंद चालवत असेल तर ऍक्सिडेंट होणारच आहे. आपण त्याच्याबद्दल काळजी वाटते, राग नाहीये. बरोबर. काळजी वाटते की अरे गाडी नीट चालव, नीट चालव. ओके, आता चालवली म्हणजे मग 100 वरती गेलं म्हणजे ऍक्सिडेंट होतोच का, मृत्यू होतोच का? तसं नाही, पण शक्यता वाढतात. ओके, नाही एक्झॅक्टली तसंच आहे. मग तसं जर असतं तर मग गाडीमध्ये 100 स्पीड 200 स्पीड दिलाच नसतं. तसं नाहीये, पण शक्यता तिथे मॅक्सिमम आहे ना. बरोबर. तशीच गोष्ट आहे, काळी हळद जेव्हा तुम्ही वापरतात तेव्हा तुम्ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह थॉट्सचं जर हे शिकलात, आणि आम्ही जे प्रोग्राम देतो त्याच्यातून आपल्याला कळतं की हे काय प्रकरण आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा ते जमतं. दुसरी गोष्ट, प्रणितने जेव्हा सांगितलं की खरंच पहिल्या दिवसापासून इफेक्ट होतो का? येस, पहिल्या दिवसापासून होतो. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडून आपण घरी येतो, तर आपल्याला औषधं देतो. बरं, औषधं आणली म्हणून मी बरी झाली का? ती औषधं मी घेतली पाहिजे ना. बरोबर. ती नुसती आणून ठेवली डॉक्टरकडे जाऊन, औषधं आणून ठेवली म्हणजे बराच होत नाही.
असं नाही ना, ती त्या पद्धतीने ती औषध घेणं गरजेचं, त्या वेळेवर घेतली, त्या वेळेवर त्या पद्धतीने ती औषध घ्या, राईट, या वेळेस ही औषधं घ्यावी. एक्झॅक्टली तसंच आहे हे, एकदम तसंच आहे. बरं, मला अजून एक विचारायचंय, या तुमच्या संकल्प सिद्धी प्रोग्राम जो आहे तो तुम्ही लोकांपर्यंत कसा पोहोचवता, किंवा लोकांना जर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचंय तर त्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे? ती कसं असतं बघा, लक्षात घ्या की जेव्हा काळ्या हळदीची रोपं लोक आमच्याकडे घेतात, बरं, ओके, आता काळी हळद दोन माध्यमातून घेतली जाते किंवा घरात ठेवली जाते. बरोबर. पहिलं माध्यम असतं की रोपं ही त्याची जागृत अवस्था झाली. बरोबर. आणि तिचे जे आपले जे कंद असतात ते त्याची निद्रावस्था झाली. आता सध्या हा जो सीझन चाललेला आहे त्या दरम्यान काळ्या हळदीची जागृत अवस्था म्हणजे रोपं मिळतात. बरोबर. आता घरात ठेवण्यासाठी 3 रोपांचा आणि 7 रोपांचा सेट येतो. बरोबर. ओके. 3 आणि 7 रोपांचा सेट का? हा बऱ्याच लोकांचा मला घरात घेताना 3 किंवा 7 रोपांचा सेट का घ्यायचा? तर आपल्या ज्या 4 दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत ह्या दिशांना रिप्रेझेंट करणारी ही रोपं आहेत. अच्छा. आपल्या भारतामध्ये ना ज्या 4 मुख्य दिशांपैकी जी दक्षिण दिशा आहे तिला निगेटिव्ह दिशा मानली जाते. अच्छा. दक्षिण दिशा किंवा आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये त्याला यमाची दिशा मानली जाते, म्हणून तिकडची एनर्जी आपण कलेक्ट करत नाही. दक्षिण दिशा. ओके. त्याच्यामुळे भौगोलिकदृष्ट्या निगेटिव्ह आहे. बघा, तुम्ही जर चुंबक स्थिर ठेवला तर चुंबकाची जी निगेटिव्ह साईड आहे ती दक्षिणेला स्थिर होती. अच्छा. ओके. त्याच्यामुळे तिकडची एनर्जी आपण कलेक्ट करत नाही. त्यामुळे उरलेल्या 3 दिशांना रिप्रेझेंट करणारी अशी 3 रोपांचा सेट. बरोबर. पूर्व, पश्चिम, उत्तर. बरोबर. आणि जर तुमचं घर मोठं असेल, म्हणजे 500 square feet आतमध्ये असेल, तर तुम्ही 3 रोपांचा सेट घ्यावा. बरोबर. आणि जर घर मोठं असेल आणि जर शक्य असेल तर तुम्ही 7 रोपांचा सेट घरामध्ये ठेवणं ही ऑलवेज बेटर. त्याच्यामध्ये 3 मेन दिशा आणि 4 उपदिशा असा तो 7 रोपांचा सेट येतो. आता हा सेट घेतल्यानंतर किंवा सेट आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये घरपोच देतो, म्हणजे इकडनं आपल्या सेंटरवरनं त्याचं पॅकिंग होतं आणि ते ऑल ओव्हर इंडियामध्ये घरपोच पाठवली जातं. जो इकडनं डिस्पॅच होतात त्याच्यासोबत त्याचा संकल्प सिद्धी नावाचा कार्यक्रम आम्ही त्या व्यक्तीला पाठवतो. अच्छा. ज्याच्यामध्ये ती रोपं घरी लावण्यापासून, म्हणजे तुम्ही घरी आल्यानंतर आतमध्ये एंटर केल्यापासून ती लावायची कशी, त्याची पूजाविधी काय असतात, मंत्र काय असतात, कशा पद्धतीने घरामध्ये ठेवायची, कुठच्या दिशेला ठेवायची, त्याचे मुहूर्त काय असतात, स्थापनाविधी काय असतात, ते कधी करावे, बरं, ती लावल्यानंतर तुम्ही रोज कुठच्या कुठचे मंत्र म्हणायचे, लावल्यानंतर त्याचे प्रार्थना कुठच्या म्हणायच्या आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो का? तर नाही. दिवसातले फक्त 5 ते 10 मिनिटे लागतात. फक्त पाच ते दहा मिनिटाचा कालावधी लागतो. हे सगळं तुम्ही कसं करायचं ह्याचा कार्यक्रम आम्ही डिझाईन केलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही जेव्हा लोकं डिस्पॅच होता त्याच्यावर आम्ही पाठवून देतो. बरोबर. त्याच्यानंतर मग त्याच्याबद्दल काय स्वरूपात पीडीएफ फाईल असते त्याच्यामध्ये ते पूर्ण डिस्पॅच करतो. पण त्यासंदर्भात काही क्वेरी असेल तर ते फोनवरनं आपण हँडल केलं जातं. इथे आपला ट्रेन स्टाफ आहे जो त्या संदर्भातल्या सगळ्या क्वेरीज आपण हँडल करतो, त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात. त्याच्यानंतर मग वारंवार आपल्याकडनं काही व्हिडिओ रिलीज केले जातात मध्ये त्याला, की जसे काही अपडेटेड कार्यक्रम असतील किंवा अपडेटेड गोष्टी असतील तर त्याला पाठवले जातात आणि त्याच्या संपर्कात राहून तो कार्यक्रम राबवायचा कसा आहे त्याला गायडन्स पण दिले जातात. म्हणजे नुसतं वेहिकल देऊन थांबत नाही, म्हणजे वेहिकल बरोबर चालवायचं कसं त्याचं ट्रेनिंग पण देतो. बरं. ओके. आणि तुम्हाला सांगतो ना, आतापर्यंत जवळपास असंख्य लोकांचे अनुभव आहेत. आम्ही दिवसभरामध्ये तुम्ही जर बघितलं किंवा आपल्या वेबसाईटवरती बघितलं तर असंख्य लोकांचे चांगले चांगले अनुभव ते रोज शेअर करतात. युट्यूबच्या चॅनलवर पण आहे, युट्यूब चॅनल पण आहे, आपण लिंक त्याची आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊच. बरं. लोकांचे अनुभव पण तुमच्या म्हणजे तुमच्यापर्यंत नक्की नक्कीच ते रोपं घेतल्याच्या नंतर आणि मग त्या माध्यमातून त्याला गाईड केलं जातं की बाबा की मग त्याच्या विचारांमध्ये जर काही चुकत असेल. बऱ्याच वेळेला असं असतं की आम्ही जे लोकांना सांगतो त्यातली एक छोटीशी गोष्ट अशी असते की तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी लिहा. बरोबर. 10 गोष्टी लिहा, त्यातली एक भाग झाला. बरोबर. मग लोकांना प्रश्न पडतो काय लिहायचं, मग मला टेन्शन नको, मला कर्ज नको, मला त्रास नको, लोक लिहायला सुरुवात करतात. अच्छा. अल्टिमेटली काय नको आहे लिहायला सुरुवात करतात. नको ते लिहायला सुरुवात. मग इथे त्यांना सांगावं लागतं की बाबा ह्या नको असलेल्या गोष्टी आहेत, हवं आहे काय, जर टेन्शन नको असेल तर मला सुख समृद्धी हवी हे लिहिलं पाहिजे. म्हणजे त्याच्या अपोजिट असलेल्या गोष्टी तुम्ही लिहा. हवंय ते लिहिलं पाहिजे ना. मला टेन्शन नको आहे, मग मला काय हवंय, तर मला सुखसमृद्धी हवी. मला कर्ज नको आहे, मग मला काय हवंय, मला पैसा हवा. आणि तुम्हाला मी सांगतो की खरंच मला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी काळ्या हळदीच्या रूपात ठेवल्याने मिळतात का, तर याचं उत्तर 100% हो आहे. अच्छा. या जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही आहे जी तुम्हाला मिळू शकत नाही. तुम्ही जे मागणार त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होणार, प्रोव्हाइडेड तुम्ही काय मागताय ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. सातत्याने काय मागताय विचार करणं गरजेचं. कारण बघा, तुम्ही जर आपली संस्कृती किंवा आपला जुना इतिहास चालून बघितला तर आपल्याकडे जे काही राक्षस मंडळी होऊन गेली. अच्छा. त्यांनी देवाकडे त्यांना जे बेस्ट हवं होतं ते सगळं मागितलं आणि त्यांना असं वाटत होतं
की हे जे मी मागतोय हे जगातलं बेस्ट आहे, पण त्या प्रत्येक गोष्टीवरती तोडगा होता. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्हाला प्रश्न विचारला जातो की मग काही निगेटिव्हली वापरली जाते का, तर येस. अच्छा असं पण आहे. असं पण आहे, पण जर तुम्ही निगेटिव्हली वापरत असाल तर तुम्ही जे जगामध्ये फेकणार ते 10% होऊन तुमच्याकडे येणार आहे. अच्छा, म्हणजे एखाद्याने एखाद्या विषयी जरी निगेटिव्ह काही गोष्टी केल्या तर त्या 100% त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह न वापरलेलं किंवा न मागितलेलंच बरं. आणि मग इथे हा प्रोग्राम तुम्हाला मदत करतो की हे धारदार टूल जे आहे हे तुमच्या बेनिफिशियलसाठी कसं कसं वापरायचं, ते कोणाच्या एक वाईट गोष्टींसाठी किंवा कोणाचं वाईट चिंतण्यासाठी किंवा मग स्वतःच पण नेगेटिव्ह विचार न करण्यासाठी कधीच सातत्याने. मी थोडस इथे इनपुट असं देईन की आता हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हटलं की लोकांना प्रश्न पडायला लागतो, अरे बापरे मग असं आहे का, आपसुक मनात विचार येतो म्हणजे याच्याने माझं निगेटिव्ह येतं. बघा जे आपण पॉझिटिव्ह साठी ते मनापासून सांगतोय पण सगळं लक्ष कुठे जातं, निगेटिव्हिटी, माझं निगेटिव्ह होईल. बरोबर. इथे मी तुम्हाला हे सांगेन, आता जी धारदार सुरी आहे चांगली, बरोबर, ही निगेटिव्ह की पॉझिटिव्ह कशासाठी वापरली जाते, सुरी कशासाठी वापरली, कापण्यासाठी, कापण्यासाठी त्याने काय काय करू शकतो आपण त्याच्याने, आपण टोमॅटो कापू शकतो, भाजी जेवण करू शकतो, जेवण काही गोष्टी कापू शकतो. इव्हन रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणी बांधून ठेवलं सुरी मिळाली तर आपल्यासाठी ती पॉझिटिव्ह झाली, आपण मोकळे झालो. आणि एखादं कोणी वेगळ्या विचाराचा असेल तर तो गुपचूप पण शकतो. बरं, ऑपरेशन पण सुरीमुळे होऊ शकतो. हो नक्कीच. हा, किंवा आता हे टेबल बनवलंय, हा झुला बनवलाय, हे बनवण्यासाठी पण तर करवत लागलीच ना सुरीचा वेगळा. बरोबर, एक्झॅक्टली. ओके, म्हणजे सुरी असती तर कितीतरी गोष्टी घडल्याच नसते आपल्या आयुष्यात. बरोबर, म्हणजे जे धार जे ब्लेड नसते पाहिजे होती, ते पाहिजेच होतं. हा, पण मग तिचा आपण वापर काय करतोय. बरोबर. हा, मग त्याला सुदर्शन चक्र पण म्हणता येईल. बरोबर, धार असलेली, धार असलेली वस्तू आहे ती, राईट. आता ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे ठरवणार कोण, सुदर्शन चक्र जोपर्यंत कृष्णाच्या हातात आहे तोपर्यंत ते पॉझिटिव्ह आहे. बरोबर. जर ते रावणाच्या हातात गेलं तर काय होईल, सगळ्यांनाच मारून टाकलं असतं. हा, राईट. मग त्यामुळे आपल्याला काय पाहिजे त्याच्यासाठी आपण वापरू शकतो ना. आणि मी खरंच सांगते ना की आपण सगळीजण फार साधी माणसं आहोत आपण, आणि मे बी आपली जी सगळी अवतीभोवती असलेली माणसं, आपले व्हिडिओ बघणारी माणसं, हे तुमच्या माझ्यासारखीच असतात. आपण काही फार वेगळे नाही होत, ह्या पृथ्वीवरची बरीचशी माणसं सारखी आहेत. आता ही जी सगळी माणसं आहे ना, जेव्हा जन्माला आली तेव्हा निगेटिव्ह होती का, कोण बाळ जन्माला येतो नाही ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतो म्हणून जन्माला आलाय का, अशी बात नाही. नाही ना, निरागस. प्रत्येक बाळ हे निरागस होतं, की ज्या व्यक्तीपेक्षा मी भयंकर निगेटिव्ह विचार करते ते पण निरागस बाळच होतं. बरोबर. आणि मी पण निरागसच आहे. त्या निरागसपणाचाच आपण विचार करायला लागलो थोडासा. आणि कोणच आतमधून निगेटिव्ह नसतं, ते तसं निगेटिव्ह झालेलं असतं त्या पर्टिक्युलर एक्सवायझेड परिस्थितीमध्ये. जर त्याला योग्य ती दिशा मिळाली तर 100% तो एक चांगलाच व्यक्ती असतो. आणि माझ्या मते संकल्प सिद्धीच्या माध्यमातून किंवा काळ्या हळदीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून प्रत्येकामधला चांगला माणूस जागा होतो. अच्छा, हा अनुभव आम्हाला आला. हो, आणि लोकांनी तर इतके छान छान अनुभव मांडले नाही, बरेच जणांनी कर्जामध्ये अडकलेली लोक त्याच्यातून बाहेर निघालेली आहेत, आत्महत्या वाचल्या, आत्महत्या वाचल्या आहेत, त्याच्यातून लोकांचे आजार दूर झालेले आहेत, घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहेत, भांडणं थांबली आहेत लोकांची. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांचे अनुभव हे लोकांनी आमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि नुसते तेच नाही, आता दिवसभरात असे बरेचसे अनुभव लोक शेअर करत असतात ना. त्यामुळे डेफिनेटली काळ्या हळदीच्या रूपांचा फायदा होतो ना. आम्ही लोकांना हे सांगतो की कुठल्याही फायद्याकडे बघून घेऊ नका, हिला घेणार असाल तर आपल्याकडे हिला महालक्ष्मीचं जागृत स्वरूप समज जातं. ती तिला मानाने घरी बोलवा, तिला स्थापना करा, तिला जे हवंय ते तिला सांगा आणि बाकीचं तिच्यावरती सोडून द्या. आपली आई आहे, ती आपली आई आहे. बरोबर. काय होतं माहितीये, बरेच वेळा आपण जेव्हा कुठल्या तरी अपेक्षेने उद्देशाने आपण जेव्हा सेवा करतो ना, तर ती सेवा होत नाही, व्यवहार होतो बघा. आणि त्यावेळेला आपली परीक्षा जास्त घेतली जाते. एकदम बरोबर. त्यामुळे जर तुम्ही घेणार असाल तर ती जा आई समजून, माता समजून तिला घरी बोलवा, तिची घरी स्थापना करा, मनोभावाची सेवा करा, आणि ती जे देते ते प्रसाद म्हणून घ्या. तुमचं वाईट कधीच करणार नाही. बरेच वेळा आम्हाला असा प्रश्न येतो की आमच्या घरातील निगेटिव्हिटी खरंच कमी होईल का, आणि ती कधी कमी होईल, हे करण्यासाठी प्रणित दादा तुम्हाला एक एक्झाम्पलच करून दाखवते. बरेच वेळा हा प्रश्न असतो की खरंच माझ्या काळ्या हळदीची रोपे घरात ठेवल्यानंतर माझ्या घरातील निगेटिव्हिटी किंवा माझ्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी कधी वाढेल, निगेटिव्हिटी कधी निघून जाईल, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. आणि खरंच होईल का, म्हणजे ठेवल्याने खरंच ह्या गोष्टी होतात का, तर बघूया आपण आता. की ते तुम्हाला मी एका प्रात्यक्षिकेद्वारे समजावून सांगतो. ओके, आता हा ग्लास आहे. ओके,
आणि ह्या ग्लासामध्ये त्यांना मी काही स्वच्छ पाणी ओततो आता याच्यामध्ये. ओके, हे बघा ह्या ग्लासामध्ये मी स्वच्छ पाणी ओतले आणि हा ग्लास आता ट्रान्सपरंट आहे, याच्यामध्ये आपण तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता. आता आपल्या सगळ्यांचं आयुष्य, आपण जेव्हा जन्माला येतो आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे असंच असतं की एकदम निर्मळ स्वच्छ कणा, कुठलंही टेन्शन नाही, म्हणजे कुठलाही लहान मूल जन्माला येताना टेन्शन घेऊन आलेला नसतो. ओके, आणि जसं आपण आयुष्य जगत जातो, जसं आपलं आयुष्य पुढे पुढे होत जातं, तसेच आपल्या आयुष्यामध्ये एक एक समस्या ऍड होत जातात आणि आपलं आयुष्य गडूळ व्हायला. चला आपण आता त्या समस्या याच्यामध्ये ऍड करूया. ओके, समस्यासाठी मी तुम्हाला समस्या कळावं म्हणून मी ते निळे वापरलेले आहे. मग हळूहळू आपल्या आई लाईफमध्ये एक टेन्शन ऍड व्हायला सुरुवात होतात. ओके, मग पैशाच्या टेन्शन्स येतात ना, हळूहळू आपण कर्जबाजारी होतो ना, घरामध्ये टेन्शन चालू व्हायला सुरुवात होतात, भांडणं व्हायला सुरुवात होतात ना, आणि असे एक एक टेन्शन ऍड करता 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 याच्यामध्ये आपलं लाईफ इतकं गडूळ होऊन जातं की आपल्याला कळतच नाही, ते दिसायचंच बंद होतं, मार्गच सापडत नाही आणि मग आपण भरकटायला सुरुवात होतो. आता प्रश्न असा असतो की आपल्या आयुष्यामध्ये ही जी निगेटिव्हिटी ऍड झालेली आहे ना, ही काढायची कशी? आणि त्यासाठी आपण बघा खूप प्रयत्न करतो, म्हणजे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पण त्याच उद्देशाने बघत असाल की माझ्या आयुष्यातली निगेटिव्हिटी काळाने रिमूव्ह होईल का ना, आणि ती होईल तर कशी होईल. आता बघा ह्याच्यासाठी काही डायरेक्ट सूत्र नाही आहे की ह्याच्यातली आपण निगेटिव्हिटी काढली आणि पाणी स्वच्छ केलं असं असं काय ह्याच्यासाठी डायरेक्ट सूत्र नाही आहे. मग निगेटिव्हिटी ऍड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मग आम्ही दिलेला जो संकल्प सिद्धीचा जो कार्यक्रम आहे, जेव्हा तुम्ही तंतोतंत रोज सांगितल्या पद्धतीने फॉलो करायला सुरुवात होता, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी ऍड व्हायला सुरुवात होते. ओके, आपण आता बघूया जर ती पॉझिटिव्हिटी ऍड व्हायला लागल्यानंतर काय बदल व्हायला लागतात ते. आता बघा जेव्हा तुम्ही तो संकल्प सिद्धीचा कार्यक्रम रोज राबवता ना, तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू पॉझिटिव्हिटी ऍड व्हायला सुरुवात होते. मग तुमचा पहिला दिवस होतो, तुम्ही थोडी पॉझिटिव्हिटी ऍड करता, फरक पडत नाही. मग दुसरा दिवस होतो, तुम्ही पॉझिटिव्हिटी ऍड करायला सुरुवात करता आणि हळूहळू असे तुम्ही जेव्हा रोज तो प्रोग्राम राबवायला सुरुवात करता तेव्हा हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी ऍड व्हायला सुरुवात होते. आणि मग बघूया काय चमत्कार घडतो ते. आता काय होतं माहितीये की 10-12 दिवस झाले ना की सगळ्यांचे प्रश्न यायला सुरुवात होतात. मग तुमचा प्रश्न मला येणार, अहो सर मी 10-12 दिवस तुम्ही दिलेल्या सगळ्या गोष्टी करतोय पण अजूनही काय बदल घडलेला नाहीये, ते पाणी गडूळच दिसतंय, निळच दिसतंय. इथे आपल्याला गरज असते श्रद्धा आणि सबुरीची. आम्ही दिलेल्या संकल्प सिद्धीचा कार्यक्रम तुम्ही जेव्हा श्रद्धेने आणि सबुरीने सातत्याने राबवत राहता तेव्हा काय चमत्कार होतात ते आता बघा. मग जेव्हा तुम्ही तो कार्यक्रम राबवत जाता तेव्हा हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात, तुमच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी दूर व्हायला लागते. आणि बघा रिझल्ट दिसायला लागतो. आणि मग एक वेळ अशी येते तुमच्या आयुष्यातली ती पूर्णपणे निगेटिव्हिटी निघून जाते आणि तुमचं आयुष्य पूर्ववत जसं होतं, फ्रेश मस्त छान मस्त बिंदास आणि तुम्हाला हवं तसं जगायला सुरुवात होता. बघितलात बदल, हे तुमचं आयुष्य पहिल्यासारखं व्हायला सुरुवात होईल. इथे या संकल्प सिद्धी कार्यक्रमाची हीच मजा आणि हाच चमत्कार आहे. जेव्हा तुम्ही जो संकल्प सिद्धी कार्यक्रम सातत्याने दिलेल्या पद्धतीने जेव्हा राबवता ना, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असे अमूलाग्र बदल होऊ शकतात. त्यासाठी गरज लागते फक्त तो सातत्याने श्रद्धा आणि सबुरीने राबवण्याची. तर दादा मला सांगा की आता पूजेसाठी देखील काळी हळद वापरली जाते किंवा काळ्या हळदीची रोपं वापरली जातात, तर त्याच्यामधलं काय फरक आहे किंवा काय वेगळेपणा आहे? डेफिनेटली काळ्या हळदीची पूजेची रोपं आणि काळ्या हळदीची नॉर्मल रोप ह्या दोघांमध्ये फरक म्हटला तर जसं दगड आणि दगडापासून बनवलेली मूर्ती ह्या दोघांमध्ये जो फरक आहे तेवढाच फरक यांच्या रोपांमध्ये. ओके, मूर्ती दगडापासूनच बनवलेली असते पण त्या दगडावरती जेव्हा संस्कार होतात का तेव्हा त्याला देवपण किंवा मूर्ती जीवन कला ओतली जाते. हा, तेव्हा त्याची मूर्तीमध्ये रुपांतर होतं किंवा त्याला देवपण येतं. ओके, काळ्या हळदीची जी पूजेची जी रोप असतात ती काळ्या हळदीच्या नॉर्मल कंदांपासूनच बनवली जातात. वर्षभर त्याच्यावरती काम केलं जातं. अच्छा, वर्षभर त्याच्या काही पूजा असतात, काही मंत्र असतात, त्याच्या सानिध्यामध्ये राहून त्याला एनर्जाईज केलं जातं. अच्छा, आणि मग त्याला काळ्या हळदीची पूजेची रोप म्हणून लोकांकडे दिली जातात आणि मग लोकांना फायदा होतो.
आणि ही इतकी एनर्जाईज असतात. मी तुम्हाला सांगतो आता रिसेंटली एक गोष्ट आहे. सध्या ते पाच सहा दिवसापूर्वी आमच्याकडे एक वास्तुतज्ञ आलेले बरोबर, आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी येताना आम्हाला त्यांचा उद्देश सांगितला नाही की ते कशासाठी येत आहेत, पण जेव्हा न सांगता आले आणि त्यांनी सांगितलं की इतरांना त्यांनी त्यांच्या बॅगेमधून एक मशीन बाहेर काढली आणि ते बोलले मला तुमच्या काळ्या हळदीच्या रोपांची एनर्जी टेस्ट घ्यायची आहे. ओके, आम्ही आम्ही काळ्या हळदीची नॉर्मल रोपं जी तुम्ही रोपं वर बघितलं बरोबर तीच रोपं आणली, ती त्यांच्या पुढ्यात ठेवली आणि त्यांनी त्यांच्या बॅगेतून ती मशीन काढली आणि ती मशीनीचं एक टोक काळ्या हळदीच्या रोपांना लावलं. ओके, आणि ती मशीन तीनदा फिरली आणि त्याच्यावरती ते आश्चर्यचकित झाले. अच्छा, ते म्हणायला लागले की अरे जनरली आम्ही जेव्हा घरामध्ये जातो आणि घरांमध्ये जेव्हा एनर्जी टेस्ट करतो पॉझिटिव्ह एनर्जी टेस्ट करतो अच्छा आणि जर 100% जर एनर्जी असेल तर ती मशीन एकदा फिरते. 100% असतं एकदा फिरते बरं. ह्या रोपांच्या सानिध्यामध्ये ती एनर्जी 3 वेळा फिरली म्हणजे 300 पट एनर्जी तुमच्याकडे आहे या रोपांची. ही इतकी एनर्जी झालेली हिलिंग प्रॉपर्टीजवर त्याला 300 पट त्यांनी त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या. अच्छा, त्यांची पॉझिटिव्ह एनर्जीची टेस्ट केली, हिलिंग प्रॉपर्टीवरती टेस्ट केली, मग प्रत्येक वेळेला ती मशीन एकदा फिरायच्या ऐवजी तीनदा फिरली म्हणजे बघा 100% असल्यावर एकदा फिरते. सो आपण ते 300 पट मध्ये एनर्जी सापडली त्यांना. मग त्यांनी टेस्ट केलं आणि मग त्याने एक टेस्ट केली ज्याच्यामध्ये म्हटलं जातं की प्रेतबाधा म्हणजे वास्तूमध्ये ती एक गोष्ट असते ज्याच्यामध्ये प्रेत एनर्जी निगेटिव्ह एनर्जी जर येत असेल तर ती पण मोजली जाते. अच्छा, म्हणजे भूतप्रेत बाधा जे आपण म्हणतो. हा, भूतप्रेत म्हणण्यापेक्षा निगेटिव्ह एनर्जी आपण म्हणूया बरोबर, कारण भूतप्रेत हा थोडासा अंधविश्वासाकडे जातील बरोबर, पण निगेटिव्ह एनर्जी किती आहे. अच्छा, निगेटिव्हला ती एनर्जी ती मशीन स्थिर राहील. ब्लॉक झिरो. आता हे आम्ही नाही केलेलं, हे त्या वास्तुतज्ञांनी केलेली गोष्टी आहे. म्हणजे ह्या लेवलला ती रूपं एनर्जी देतात आणि मग ती रूपं जेव्हा आपल्याकडे येतात आणि आपण त्याला आणखी पॉझिटिव्ह एनर्जी देतो तर डेफिनेटली त्याचा आपला फायदा होतो. सो डेफिनेटली पूजेची रूपं जी आहे ती एनर्जाईज असतात आणि ती एनर्जाईज असल्यामुळेच आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे हा फरक आहे नॉर्मल रूपं, कारण बरेच वेळा प्रश्न विचारतात मग मी दुसरीकडनं जी रूपं आणली त्याने पण मला फायदा होईल का. आता प्रश्न हा पडतो की तुम्ही रूपं कोणाकडनं घेताय आणि ती कुठल्या एनर्जीची घेताय. बरोबर, जर ती अशा ठिकाणून आपण जर ती रूपं आणली जिथे निगेटिव्ह एनर्जी ऑलरेडी आहे तर डेफिनेटली त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर, कुठून ती येत आहेत आणि असं कुठूनही उपटून आणणं हल्ली असा तो हे झालाय. आता हे जेव्हा व्हिडिओ येतात नॉलेज येतं लोकांकडे बरोबर, बरेच वेळा अर्धवट नॉलेज पण येतं. बरोबर, मग एखाद्या रोपावर काळी रेंज दिसली की ते उपटून आणायचं काळी हळद म्हणून, म्हणजे हा एक ट्रेंड वाढलाय. ती गोष्ट चुकीची आहे. असंच मला पण मी पण सोशल मीडियावरती काही व्हिडिओ पाहिले आणि काळ्या हळदीला असं जे फूल दाखवलं जातं जे रानात मिळते, सगळेजण म्हणतात की ही काळी हळद रानामध्ये कुठेतरी मिळते, दुर्मिळ असल्यामुळे रानात मिळते किंवा इतर ठिकाणी. तर मीही तसा व्हिडिओ बघितला, मीही रानात गेलो आणि तसंच सेम असलेलं झाड पाहिलं आणि मी कदाचित माझ्या व्हिडिओमध्ये जुन्या व्हिडिओमध्ये मी ती गोष्ट सांगितली की बाबा ही काळी हळद आहे म्हणून, कारण मी एखाद्या गुराख्याला पण विचारलं कन्फर्म केलं, पण कदाचित त्याच्याकडे पण पुरेसं ज्ञान नसल्यामुळे त्याला देखील मी काळी हळद समजून काळ्या हळदीबद्दल मी सांगून टाकलं की असं आहे असं आहे. सो आपण कधी कुतूहल असतं ना म्हणत की आपल्याला प्रॉपर गाईड करणारे या क्षेत्रातलं कोणी तज्ज्ञ मंडळी नसतं आणि व्हॉट एक्झॅक्टली हे काम तुम्ही करताय तुमच्या माध्यमातून होत आहे. सो मलाही मी आता पहिल्यांदा आल्याच्या नंतर काळी हळद पाहिली तेव्हा मी सरप्राईज झालो, अरे वाही तर ही अशी असते. सो दरवेळी सोशल मीडियाला दाखवलेली जी काही फुलं असतात हे असतात त्याच्याने तुमचा नक्कीच गैरसमज होतो. त्याच्यामुळे मी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन जर तुम्हाला काळ्या हळदीबद्दल जाणून घ्यायचं आहे कशी असते काय असते तर नक्कीच तुम्ही या दोन तज्ञ माणसांना कॉन्टॅक्ट करू शकता. बरं, मी तुमचा आता पुढचा प्रश्न जो लिहून आणलाय तो तुम्हाला विचारतो. बरं, माझा अजून एक प्रश्न आहे, काळी हळदीची रोपं आपण घरात ठेवल्याने कुठले साईड इफेक्ट होतात का किंवा याला कुठली पथ्य पाळावी लागतात का. तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही. बरोबर, त्यामुळे खरंच परत घाबरून काहीतरी निगेटिव्ह मनात आणायची गरज नाही, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही. आणि पथ्य पाळायची असतात का, खूप जणांचे प्रश्न असतात म्हणजे शिवाशिव किंवा पिरियड्स आले तर हात लावायचा का, पाणी कसं टाकायचं, माझ्या घरात मी एकटीच येत कसं जपू, किंवा अजूनही बरेच प्रश्न, नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का, किंवा ड्रिंक्स केले तर चालतील का. ज्या गोष्टीने तुम्हाला निगेटिव्ह वाटतंय त्या गोष्टी न केलेल्या कधीही उत्तम. पण काळी हळद नाही म्हणत की तुम्ही हे केलं तर असा प्रश्न आहे किंवा काहीतरी मी वेगळं करेल असं काही नाही. काळी हळद तसं म्हणत नाही. तुम्ही ज्या लाईफस्टाईलमध्ये ओके आहात
तुम्ही ते करू शकता. फक्त ज्या दिवशी आपल्याला स्थापना विधी करायचा त्या दिवशी मांसाहार करू नये. अच्छा. बाकी वेगळं असं पथ्य कुठलं पाळायची गरज नाही. शिवाशिवीचं याला कुठल्याही पद्धतीचं म्हणजे असं अजिबात नाही. काही लोक म्हणतात बाईची सावली पडू द्यायची नाही वगैरे. बरोबर. काळी हळद हे स्त्री रूप आहे. बरोबर. स्वतः स्त्री रूप आहे त्यामुळे ती आपली आई आहे. त्यामुळे अशा कुठल्या प्रकारचे विचार मनात चुकूनही आणू नका. त्यामुळे अशा कुठल्या गोष्टी त्याच्याबरोबर घडत नाही किंवा त्याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्याला भोगायला लागत नाही. तुमच्याकडे सोयर सुतक असेल, मरण झालं असेल, काही असेल तर त्या दरम्यान महाविधीची पूजा करू नका का. ज्या गोष्टी तुम्ही पाळत असाल त्या तुम्ही पाळू शकता. पण हळद नाही सांगत आहे की ह्या तुम्ही पाळा. अच्छा. पण जर सपोज आता काही दिवसांना तुम्हाला सपोज पूजा करणं शक्य नसेल किंवा काही जणांकडे सुतक असेल त्या दरम्यान पाळतात आणि तेव्हा पूजा नाही करत. बरोबर. हरकत नाही. पूजा नाही केली तरी हरकत नाही. पण आम्ही जे तुम्हाला संकल्पविधी आणि सगळ्या ज्या गोष्टी सांगतो म्हणजे संकल्पसिद्धी प्रोग्राम जो दिलेला आहे. बरोबर. त्या गोष्टी मात्र तुम्ही सर्व काळ करा. कारण आपल्या घरात मृत्यू जरी झाला असेल तरी जेवतोच ना आपण दुसऱ्या दिवशीपासून. बरोबर. बरोबर की नाही. आपण सगळ्या गोष्टी तर करतो. लहान बाळांना आपण त्या दिवशी पण खायला देतोच ना. बरोबर. त्याच्यामध्ये गॅप पडला नाही. हा त्यात गॅप नका करू. एक्सक्यूज तर हवे तेवढे मिळू शकतील. पण जेवढे गॅप्स तुम्ही कमी कराल तेवढे तुम्ही तुमच्या ज्या स्वप्नांच्या दिशेने जास्त लवकर पोहोचाल. बरोबर. या गोष्टी. बरं, मला अजून एक विचारायचं आहे. ही काळ्या हळदीची रूपं मला कशी मिळतील जर कोणाला मागवायची असतील तर ती कुठून आणि कशी मिळतील? बरं, ही रोपं मी पैसे तुम्हाला दिले पाठवले आणि ही रूपं माझ्यापर्यंत पोचलीच नाही तर किंवा ह्याच्यात माझी फसवणूक होण्याचे चान्सेस आहेत का? बऱ्याच हा लोकांकडून आलेला प्रश्न आहे. तुम्ही तुम्हाला विचारतो. ओके. पहिली गोष्ट डेफिनेटली प्रश्न तुमचा रास्ता आहे. कारण बऱ्याच वेळेला लोकांकडनं हा प्रश्न येतो पैसे भरले आणि मला नाही मिळाले तर काय. तर सगळ्यांना सांगू इच्छितो की आमची रजिस्टर्ड संस्था आहे काळी हळद संशोधन केंद्र. हे रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. अच्छा. ओके. आणि गेली अनेक वर्ष आपण काम करतोय आणि आतापर्यंत 14,000 पेक्षा जास्त लोकांना आपण घरपोच ही सेवा दिलेली. घरपोच रूपं पाठवली. ओके. ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण रोपं पाठवतो. लोकांचा प्रश्न असतो की डेफिनेटली खरंच रोपं माझ्यापर्यंत पोचतील का? रोपं कशी मी पाठवणार? कारण रोपं ते जिवंत हे आहे. तर त्याच्यावरती आम्ही काही तोडगे काढलेले आहेत. म्हणजे रोपं पॅक करताना त्याचे स्पेशलाइज बॉक्स असतात. अच्छा. स्पेशलाइज पद्धतीने त्याला पॅकिंग केलं जातं आणि त्याच्यासाठी आमचा पोस्टाबरोबर टायप आहे. आणि मग त्या पोस्टाच्या मार्फत रजिस्टर पोस्टाच्या मार्फत आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये पाठवतो. तिथून पाठवल्यानंतर त्याची ट्रॅकिंग रिसिप्ट शेअर केली जाते त्या व्यक्तीला. अच्छा. म्हणजे तो व्यक्तीही ऑनलाईन ट्रॅक करू शकतो की माझं पार्सल कुठपर्यंत पोहोचलं आणि 100% रोपं व्यवस्थित घरी जातात आणि 100% चांगल्या पद्धतीने लागतात. अच्छा. याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. अरे वा. कसं असतं, फसवणुकीचा जर प्रश्न केला तर फसवणूक करणारा माणूस असे ऑनलाईन व्हिडिओ करत नाही आणि असे नंबर देत नाही. आता माझा जो मोबाईल नंबर आहे तो गेली अनेक वर्ष सेम नंबर आम्ही वापरतो. बरोबर. चॅनल्स आपले युट्यूब चॅनल आहे, फेसबुक चॅनल आहे, गेली अनेक वर्ष सेम अकाउंट आपलं चालू आहे. बरोबर. आणि कसं आहे ना, जो माणूस काम करतो त्याला हे असे प्रश्न येतात. सो विच इज ओके. पण एवढं सांगते, तुमचे जे काय पैसे येतात ते नॅशनलाइज बँकेत येतात. बरोबर. आम्ही इथे राहतोय एवढ्या वर्षांपासून. आणि फसवणूक करायची असेल तर कोणी 1,000-1,200 रुपयाची का फसवणूक करेल? बरोबर. असे स्कॅम होतात पण ती सगळी अनोळखी अननोन माणसं असतात ज्यांचे चेहरे कधीच दिसत नाही. तुम्ही कधीही आम्हाला भेटू शकतात, असा काही विषय नाही. आमचे नंबर्स ओपन आहे. सो त्याच्यावरून आपण ओळखायचं की फसवणूक आहे की हे खरं आहे. हे स्वतः तुम्ही लक्षात घेऊ शकता. प्रत्येक व्यक्ती स्वतः हा विचार करू शकतो मला वाटतं. आणि ज्यांना रोपं मागवायची असतील त्यांनी आपण व्हिडिओवरती पण डिस्प्ले करूया आपला नंबर. त्याच्यावरती शेअर करा. हा. सो आणि नंबर आमचे ओपन आहेत. आमचे सध्याचे पण युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये पण ओपन आहे. तुमच्या याच्याकडे पण आपण डिस्प्ले करूया नंबर. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप टाका. बरेच वेळा असं तर कॉल्स खूप जास्त प्रमाणात येतात. अच्छा. त्यामुळे कॉल कधी कधी लागत नाही किंवा मल्टिपल म्हणजे एका कॉलवर बोलताना 4 नंबर वेटिंगला आहे असं होतं. अच्छा. मग त्यावेळी एक सिम्पल मार्ग आहे, व्हॉट्सअप टाकून द्यायचा की बाबा मला काळ्या हळदीची रोपं हवी. बरोबर. तुम्हाला उत्तर येणार, भले ते त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी येणार, पण तुम्हाला उत्तर येणार. त्याच्यामध्ये आम्ही प्रॉपर फॉर्मॅट्स त्याचे बनवलेले आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव, पत्ता, पिनकोड सगळं भरून पाठवा. आम्ही तुम्हाला पेमेंटचा गेटवे देतो तेव्हा मग स्कॅनर किंवा फोन पे, गुगल पे नंबर किंवा बँक अकाउंट डिटेल त्याच्यावरती पैसे पाठवा, स्क्रीनशॉट पाठवा. तुमची रोपं कधी तुमच्यापर्यंत पोहोचणार हे आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो. ती रोपं सेफली तुमच्यापर्यंत येतात आणि तुमची रोपं तुमच्यापर्यंत येईपर्यंत ती जबाबदारी आमची असते. सो अजिबात काळजी करायचं कारण नाहीये. अल्टिमेटली हे सगळं जे आम्ही करतोय ना ह्याच्यातून एक चांगला समाज घडावा, एक चांगला सुखी समाज आपल्यासाठी घडावा असा आम्ही विचार करतोय आणि त्याच्यामधूनच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय.
बरं, मला आणखीन एक विचारायचं आहे की काळ्या हळदीची रोपं जर आपण घेतली तर ती घरात ठेवायची असतात की घराच्या बाहेर ठेवायची असतात? काळ्या हळदीची रोपं ही आपण आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर ठेवू शकतो. ही जी रोपं असतात ही रोपं तुम्ही एकत्रितरित्या मोठ्या कुंडीमध्ये किंवा टबमध्ये सुद्धा लावू शकतात, किंवा प्रत्येक रोप हे वेगवेगळ्या कुंडीमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो. हे घराच्या आतमध्ये जर ठेवायची असेल तर घरातली दक्षिण दिशा सोडून उर्वरित सगळ्या दिशांना आणि सगळ्या उपदिशांना आपण सेपरेट सेपरेट सुद्धा ठेवू शकतो. किंवा आपल्याकडे बाल्कनी वगैरे अशी जागा असेल, खिडकी असेल, ग्रिल असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा सर्व रोपं एकत्रितरित्या सुद्धा ठेवू शकतो. बरं, तुम्ही बऱ्याच प्रश्नांना चांगली उत्तरं देत आहे. माझ्याकडचे जे असलेले किंवा तुमचे प्रश्न मी इथपर्यंत घेऊन आलो होतो. बरं, मला एक विचारायचं आहे की ही रोपं आपल्याकडे कधी अवेलेबल असतात, आता कोणाला मागवायची असतील तर कधी उपलब्ध होऊन जातील तुमच्याकडे? तर ही रोपं पहिल्यांदा लक्षात घ्या, ही रोपं वर्षभर अवेलेबल नसतात. अच्छा. याचा टायमिंग असतो जून पासून चालू होतो ते टायमिंग असतो ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत ही रोपं मिळतात. म्हणजे पावसाळा जोपर्यंत आहे, पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत ही रोपं अवेलेबल होतात आणि तोपर्यंत ही रोपं चांगली लागतात. त्यामुळे जर एखाद्याला कोणाला रोपं मागवायची असेल तर हा बेस्ट प्लॅन आहे. आता आपण मला वाटतं हा ऑगस्ट महिन्यामध्ये आपण हा व्हिडिओ शूट करतोय. बरं, तर आपण आता एंडिंग पर्यंत चाललेलो आहे. म्हणजे त्यामुळे जर मागवायची असेल तर इमिजिएटली मागवणं गरजेचं आहे. तर मंडळी, आपण जवळजवळ आपल्याकडे असणारे सगळेच प्रश्न दादाताईंना विचारलेत आणि कसं आहे हे माझे प्रश्न आहेत तसे तुमचे मनात वेगवेगळे प्रश्न असतीलच. तर मंडळी, तुम्ही आपल्या या प्रकल्पाला भेट देऊ पण शकता, त्याचबरोबर आपण स्क्रीनवरती नंबर दिलाय, तुम्हाला ही जर रोपं मागवायची असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता की आपल्याला सगळ्याच डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू. सो धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. ब्लॅक टर्मरिक बद्दल किंवा काळ्या हळदीबद्दल तुम्ही ही खरंच खूप म्हणतात ना इन डिटेल माहिती सांगितली. या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या खरंच मला वाटतं लोकांपर्यंत एक चांगल्या पद्धतीने पोहोचतात. सो मंडळी, आपण खरंच इन डिटेल माहिती घेण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला. आय होप कदाचित माझा हा तुमच्यासोबतचा पहिला माहितीपूर्ण व्हिडिओ नसेल. या पुढे जाऊन मी तुम्हाला खरंच सांगेन की अजून माहिती खरंच तुमच्याकडे म्हणतात ना या माहितीचं भंडार आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण कदाचित पार्ट टू किंवा एक वेगळा अजून व्हिडिओ बनवू या फार्म बद्दल, हॅपी इको विलेज फार्म बद्दल आणि ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर मधली. अजून आपण कधी आलो तर नक्कीच मी तुम्हाला विनंती करेन खरं तर अजून तुमच्याकडे असलेल्या ह्या ज्ञानसागराला, ज्ञानसागरातले थेंब कदाचित तुमच्या या लोकांपर्यंत पोहोचतील आणि काळ्या हळदीबद्दल लोकांना योग्य ती माहिती पोहोचेल असं मला वाटतं. परत एकदा तुमचे आभार. आमच्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनलवरती तुम्ही हा इंटरव्ह्यू आम्हाला दिल्याबद्दल तुमचे आणि तुमचे पण खरंच आभार, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची मदतच होईल. नक्कीच नक्कीच. थँक्यू, खरंच थँक्यू व्हेरी मच. हॅपीनेस हॅपी इक्वल खरंच तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.